हे गाईज, गुड मॉर्निंग. कसं आहे? सगळे जण मस्त मजेत आहात ना? तर आता नवरात्री सुरू आहे, तर त्याच्यासाठी इकडे देवीचं मंत्र लावलेलं आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इकडे दाखवत आहे की किती सुंदर सुंदर फुलं फुललेली आहेत ती. आणि छान वाटतं ना, आपल्या जास्वंदीला अशी फुलं येतात त्यावेळी, आणि हल्ली भरपूर फुलं फुलतात, खरंच खूप छान वाटतं. हे बघा, या साईडला पण इकडे फुल आहे आणि बाहेर मस्त थंडगार वातावरण आहे. असं वाटत होतं की बाहेरच थांबावं, पण आपली काही कामं संपत नाही त्याच्यामुळे यावंच लागतं. तर इकडे नाश्ता रेडी आहे. फोडणीचा भात बनवला होता कारण की कालचा भात उरलेला, आणि इकडे शेजारच्या काकूंनी इडली आणि चटणी दिलेली आहे. तर आजचा असा नाश्ता आहे, फोडणीचा भात आणि इकडच्या साईडला इडली चटणी आहे. हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे नवरात्रीचा पिवळा रंग, तर इथे मी पिवळी कुर्ती घातलेली आहे आणि आत्ता मला देवपूजा करायची आहे. आज ह्या साहेबांना आमच्या वेळ नव्हता, त्यांना लवकर ऑफिसला निघायचं होतं, त्याच्यामुळे त्याने काही देवपूजा केली नाही आहे. तो बोला की आज तूच देवपूजा कर, आणि आज गुरुवार पण आहे त्याच्यामुळे तो बोला की तूच पूजा कर, तू अगदी व्यवस्थित करशील म्हणून. आणि सगळं व्यवस्थित सगळी पूजा करायची असेल ना, तर वेळ हा लागतो, त्याच्यामुळे मग तो मला म्हणतो मी की तूच कर पूजा. तर आता मला देवपूजा करायची आहे, त्याच्यानंतर जेवण आहे, जेवण अर्धं केलेलं आहे, अर्धं बाकी आहे, तर आता ते करून घेणार आहे. आता जास्त वेळ नाही आहे, सकाळी भरपूर काही असतं त्याच्यामुळे सगळंच वेळ बोलण्यात वाया तर नाही घालू शकत मी. तर चला, फुलं काढलेली आहेत, त्याने फुलं फक्त काढून दिलेली आहेत मला, आणि आत्ता मी पूजा करणार आहे. तर पूजा पटकन करते, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर चला, आता मी जाते माझ्या माझी देवपूजा करायला. तर आधी मला देवपूजा करायची होती, पण मध्येच एक काम लागलेलं आहे. तर आमचा काल सिलेंडर संपला होता, तर तोच आता आमच्या साहेबांनी चालून ठेवलेला आहे. म्हणजे इकडे सिलेंडर आणतात, पण हा बोलला की मी जातो आणि घेऊन येतो म्हणून. तर हा सिलेंडर घेऊन आलेला आहे, आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र पण होता, तर त्यांना लिंबू सरबत दिलं. आणि कसं बाहेर कोणी म्हणजे असं बाहेर इतकं ऊन पडतं त्याच्यामुळे थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं, त्याच्यासाठी मग लिंबू सरबत केलेलं होतं. आणि त्यानंतर आता पाण्याच्या बॉटल्स होत्या, त्या पण भरायच्या होत्या, तर त्या पण आता भरून घेत आहे. हे दोघेजण काहीतरी बाहेर बोलत होते, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की माझी जी कामं आहेत इकडे किचनमधली ती तरी करून घेते. तर त्याच्यामुळे म्हटलं इथे पाणी पण भरायचं होतं. आणि पाण्याचा जो हंडा आहे तो मी सकाळी भरलेला, पण काय झालं की फिल्टर भरलेला नव्हता आणि त्यातलं पाणी पण सगळं संपलेलं होतं. म्हणून म्हटलं की हा पण आता धुवून घेऊया. आणि थोडीफार भांडी पण आहेत इथे, ती पण धुवायची आहे, तर ती पण म्हटलं तेवढ्या वेळ धुवून घेऊया. त्यांचं तिथपर्यंत बोलणं होईपर्यंत माझी इथली किचनची कामं तरी आवरेन. आणि जेवण आहे बनवायचं, तर ते काय होईल पटकन, आमटी झालेली आहे बनवून, फक्त भाजी बनवायची आहे, तर ती बनवून घेणार आहे. तरी म्हटलं आधी इथली भांडी वगैरे सगळं काउंटरवरलं जरा आवरून घेऊया आणि त्यानंतर पूजा करायला जाऊया. तर आता ते दोघेही जण गेलेले आहेत आणि आता इथे मी पूजा करायला आलेली आहे. तर आज गुरुवार पण आहे आणि नवरात्र पण आहे सुरू, त्याच्यामुळे सगळं जरा व्यवस्थित असं पुसून वगैरे घेते. दररोज मी घेत नाही, ज्यावेळी असं दिसलं ना काही खराब वगैरे, तर मग मी ते सगळं पुसून वगैरे झाडून वगैरे घेते. तर इथले कापड वगैरे असतं ना, तर तिथे असं कसं अगरबत्तीचे डाग वगैरे कधी कधी पडतातच ना, तर त्याच्यामुळे मग ते असं झाडून वगैरे किंवा दुसरं कापड वगैरे मी चेंज करते. पण असा काही दिवस असा नसतो ज्यावेळी आपल्याला वाटेल की बाबा हे स्वच्छ करायला पाहिजे, तर त्यावेळी मी करते. आणि आता इथे पूजा पण झालेली आहे माझी, त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये. तर आता इथे काय झालं होतं की भाजी काय बनवू हा प्रश्न होताच, पण ना थोडेसे पावटे होते, म्हणजे काही जण त्याला वाल बोलतात बघा, तर ते थोडेसेच होते. तर म्हटलं त्याचीच आता भाजी बनवते, आणि म्हटलं आता भाजी तर थोडीशीच असणार आहे, म्हणून म्हटलं की ढोबळी मिरची होती तर ती म्हटलं की त्याची भजी बनवूया. तर त्याच्यासाठी आता ती कट करून पण ठेवलेली आहे. आणि हे कट करून झालं आणि त्याच्यानंतर मला आठवण झाली की म्हणजे आईनी म्हणजे सासूबाईंनी हे दिलं, अळवडी दिलेली होती, तर ती थोडी होती करायची, तर ती मला नंतर लक्षात आलं. मग आता ती घेणार आहे आणि ती कट करून मग ती पण फ्राय करणार, म्हणजे आता भजी करायचीच आहे त्याची, तर त्याच्याचबरोबर मग ती पण फ्राय करून घेते. तर पहिल्यांदा म्हटलं ती भाजी बनवून घेऊया, आणि
नंतर मग भजी करायला घेऊया। आणि आम्हाला कसं जेवणावर काय ना काहीतरी थोडंसं असं लागतं, म्हणजे भाजी आमटी हे असतं पण त्याच्याबरोबर काहीतरी लोणचं म्हणा किंवा पापड तळलेली ती मिरची सांडगे किंवा अशी भजी वगैरे असं हवं असतं आणि ते आवडतं, त्याच्यामुळे मग ते काही ना काहीतरी असं थोडंसं बनवावं लागतं, नाही तर मग काहीतरी स्वीट असेल ना शेव्याची खीर म्हणा शिरा वगैरे तर ते पण चालतं। आत्ता बाहेर असं वातावरण झालं ना की असं वाटतं की आता लगेचच पाऊस पण येईल। गेल्या वेळी पण मी तुम्हाला बोलले होते की असं वातावरण झालं आहे आणि असं वाटतं की आता पाऊस येणारच आहे, पण तसं वातावरण निर्माण होतं पण पाऊस काही येत नाही। नंतर परत आता ऊन सुरू झालं आहे आणि आता गर्मी परत आहे तशीच आहे। तर तुमच्याकडे कसं वातावरण आहे मला नक्की सांगा। आणि आज मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की बघा, अशी बरीच मी माणसं बघितली आहेत माझ्या आजूबाजूला म्हणा किंवा इतर बऱ्याच ठिकाणी अशी माणसं असतात बघा की जे माणसं फक्त आणि फक्त लोकांचा विचार करत असतात, मी असं राहिले तर लोकं काय म्हणतील, मी हे केलं तर लोकं काय म्हणतील, मी असे कपडे घातले, अशी साडी नेसली, असा मेकअप केला, जे काही हे आपण नवीन काहीतरी वेगळं काहीतरी करायला गेलो तर लोकं काय म्हणतील किंवा लोकं आपल्याला नावं तर नाही ना ठेवणार, हे मनात लोकांचं भरपूर असतं। तर त्या लोकांसाठी आज मी एकच सांगते की बघा, आधी पहिली गोष्ट म्हणजे लोकांचा विचार करणं सोडून द्या। जर तुम्ही प्रत्येक वेळी लोकांचा जर विचार करण्यात वेळ वाया घालवलात ना तर तुम्ही कधीच खुश तर नाहीच राहणारात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी याची आवड आहे ते पण तुम्ही करू नाही शकणार, कारण तुमच्या मनात हेच असणार की अरे बाबा लोक काय म्हणतील। तर लोकांचा विचार करणं आधी पहिल्यांदा बंद करा, कारण कसं असतं की जी गोष्ट तुमच्याकडे असते ना त्या गोष्टीवरती लोक तुमच्यावरती जळत राहतील। म्हणजे बघा, जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं व्यवस्थित आहे तुमच्याकडे, छान तुमचं चाललेलं आहे, तर मग लोक तुमच्यावरती जळत राहतील की ह्याचं सगळं चांगलं आहे, माझंच काय चांगलं नाही, ह्याच्याकडे गाडी आहे, माझ्याचकडे काही नाही, अशावरून लोक जळत राहतील तुमच्यावर, तुमच्यासोबत एक कम्पॅरिझन करत बसतील आणि मग त्यांचा जळफळाट होईल। तर जर तुमचं चांगलं असेल तर लोक अशी करणार की तुमच्यावर जळत बसणार, आणि जर तुमच्याकडे नसेल तर काय होईल माहिती आहे का? जर तुमच्याकडे नसेल तर मात्र लोक हसतील, तुमच्याकडे काहीच नाही आहे, तुमच्याकडे तुम्ही अगदी व्यवस्थित जरी राहिला नाही ना, एकदम साधेपणाने जरी राहिलात तरी आजकाल लोक हसतात बघा। म्हणजे तुम्ही साधेपणाने राहा नाही तर तुमच्याकडे अगदी घर अगदी तुमचं साधं जरी असलं तरी आजकाल लोक हसणारी आहेत। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर काही नसेल तर लोक हसतात आणि असेल तर लोक जळतात। त्याच्यामुळे लोकांचा विचार कधीच करू नका। तर आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। स्वीटी पाठीमध्ये आहे त्या आली आहे आणि म्याव म्याव करते आहे, म्हणून मी हा दरवाजा बंद करून घेतला होता, म्हणजे बंद पूर्ण नाही केलं पण असा पाठीमागे तिचं सारखं चालू होतं। मगाशी पण मी आतमध्येच मला हे बोलायचं होतं पण तिथे आली आणि तिथे पण म्याव म्याव करायला लागली म्हणून मी इथे बाहेर आले। तर आता पाठीमागे इथे राहून माझ्याकडे म्याव म्याव करते, तिला काही खायला दिलं तर तिला ते नको होतं, कॅट फूड आता दिलं तर ते नको झालं आणि इतर पण काही खायला बघत नाही, मग काय करायचं ना, अजिबात ऐकत पण नाही। तर आजचा हा विचार मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला। आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगितलं तेवढं लक्षात नक्कीच ठेवा, कारण की खरंच काही उपयोग नसतो लोकांचा विचार करून। कारण की कसं असतं ना, आता मी माझ्यावरून तुम्हाला सांगते की आता मी हे व्हिडिओ बनवते आहे पण 80% लोक असतात की जी किंवा 70% म्हणेन, 80 पण नाही म्हणे, 70% किंवा 60% लोक जे असतात ती म्हणतात की हां तू चांगलं काम करते, चांगले व्हिडिओ बनवतेस वगैरे असं म्हणणारे आहेत, आणि बाकीचे जे राहिलेले 10% आहेत ते लोक डिसलाईक करण्यातच जातात आणि मग नावं ठेवण्यातच जातात। आता एखादा मी जर व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओमध्ये एखादे काहीतरी चुकलं असेल किंवा काहीतरी झालं असेल तर ते चुकलेली गोष्ट आहे ना त्याच गोष्टीवरती बोट ठेवून बोलण्याची सवय असते त्या लोकांना। आणि बाकीचे जे लोक असतात जी चांगली असतात जी 60% मी म्हणते ती लोक छान म्हणणार आणि लाईक करतील व्हिडिओला आणि सोडून देतील, पण त्या चुकलेल्या गोष्टीवरती बोट ठेवून दाखवत नाही बसत किंवा त्यावरती बोलत नाही बसत। पण अशी जी लोक असतात ना जी ज्यांना दुसऱ्याचं काही चांगलं बघवत नाही किंवा दुसरं पुढे गेलेलं त्यांना आवडत नाही,
जी असतात माणसं ती असं काहीतरी करतात, मग ते चुकीचं आहे त्याच्यावरतीच आपण बोलायचं. म्हणजे ती समोरच्याला वाईट वाटलं पाहिजे, समोरच्याला डिमोटिवेट तो झाला पाहिजे अशी माणसं असतात. त्याच्यामुळे लोकांचा कधीच विचार करू नका. आपण काय करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे. कोणीही तुम्हाला इथे हेल्प नाही करणार. संकटाच्या वेळी ना आपली जी माणसं असतात ना जीवाभावाची, तीच आपल्याला मदत करतात, नाहीतर कोणी नसतात. असं बोलतात बघा, एक म्हण आहे की असतील शीत तर जमतील भूत. तर जर तुमच्याकडे असेल सगळं आणि जर तुम्ही त्या लोकांना वाटत असाल ते, तर लोक सगळी जमतील. पण तुमच्याकडे काहीच नसेल तर मात्र तुमच्या ज्यावेळी कोणतं प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल त्यावेळी तुमच्यासाठी ती कधीच येणार नाहीत. त्याच्यामुळे जी आणि जी लोकं तुमची आहेत ना, जी तुमच्यावरती तुम्हाला माहिती आहेत की आपले लोक आपल्यावरती किती प्रेम करतात किंवा किती काळजी घेतात, त्यांच्यासाठी सगळं करा. इतरांसाठी काहीही करून काही उपयोग नसतो. तर हा माझा विचार आहे. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. तर आता 7 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 7:30 झालेत. 7:30 नाही, 7:15 झालेत. आणि ते भाजी आता मी बनवते. भाजी सकाळची संपली, कारण मी तुम्हाला बोलले होते थोडीशीच होती. तर आता इकडे ह्याची दोडक्याची भाजी आहे. दोडकी आणि बटाटा अशी मिक्स अशी भाजी बनवली आहे. ती आता थोड्या वेळाने रेडी होईल. आज लवकर भाजी बनवली कारण की परत आरती वगैरे करायची आहे. मला लेट होतो त्याच्यामुळे म्हटलं भाजी नाही आहे तर भाजी आधी करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग काय भात किंवा भाकरी वगैरे असं बनवेन. तर अजून हा आला नाही, आला की मग आरती करायला घेऊ. तर आमची आरती वगैरे झाली आणि आत्ता मी अशीच बसलेली आहे. काय काम फारसं नव्हतं आणि मला कंटाळा पण आलं होतं, त्याच्यामुळे मी आता टी व्ही बघत बसलेली आहे. बोलत इथे नाही आहे कारण की तिकडे आमच्या साहेबांचा फोन चालू आहे. किती वेळ त्याचं बोलणं फोनवर चालू आहे, मी कंटाळली आहे इकडे बसून. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या, आपण आपलं गप्पा आणि टी व्ही बघूया. आणि बस आता असंच काहीतरी कॉमेडी असं काहीतरी लावायचं आणि मग ते बघत बसले. तर चला आजचा हा ब्लॉग आता इथेच एंड करत आहे मी. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.